उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत असेल, उद्धव ठाकरे जी मातोश्री मध्ये लपून बसलेले उद्धव ठाकरे साहेब हिम्मत असेल तर सांगा ही चौकशी कोणी केली होती, केव्हा केली होती, त्याचा रिपोर्ट कोर्टात कोणी सबमिट केला होता। आपण म्हटलं पीएमसी बँकेचा एक पण पैसा आला नाही आणि रोज उठून उद्धव ठाकरेचे शिवसेनेचे नेते रोज उठून आरोप करायचे की नील सोमय्या किरीट सोमय्या आणि राकेश वाधवान पीएमसी बँकेचा घोटाळा केला। मी आता दुसऱ्या क्लीन चीट वर जातोय। हे दुसरी क्लीन चीट ऐकली ना तर संजय राऊतचं घर आहे ना घरात भूकंप होणार आहेत, संजय राऊत यांच्या घरात भूकंप होणार आहे। सोमय्यांना क्लीन चीट, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून रोज सकाळपासून रात्रीपर्यंत, आज सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रोज उठून किरीट सोमय्या, नील किरीट सोमय्या, मेधा किरीट सोमय्या, किरीट सोमय्याची आई गुणवंती जयंतीलाल सोमय्या रोज एक आरोप करत होते, जेलमध्ये टाकण्याचा बाता करत होत्या, बाप बेटा जेल जाएंगे। रोज उद्धव ठाकरे और संजय राऊत एक के बाद एक आरोप कर रहे थे उस किरीट सोमय्या को, नील सोमय्या को, सोमय्या परिवार को क्लीन चीट दी किसने? मैं आने वाले कुछ दिनों में एक एक क्लीन चीट जनता के सामने रखने वाला हूं। उद्धव ठाकरे यानी संजय राउत की संस्कृति का प्रदर्शन महाराष्ट्र गेले अनेक महीने रोज पाहत आहे। संजय राउत किती शिव्या टेलिविजन वर द्यायचा आणि देतात, दलाल भरवा काय काय, आणि उद्धव ठाकरे सरकार यांचं उद्धट वर्तन, बाप बेटा जेल में जाएंगे। आणि त्यावेळी आमची मुलं नील सोमय्या किशोरी पेडणेकर मुंबईचा महापौर होत्या, वडील धाराभक्ती आहेत, म्हणून लग्नात नमस्कार करणं ही आमची संस्कृती आहे, हे महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे हिंदू संस्कृती आहे।